आज गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा बीएम प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 87 ट्रॅव्हल्स लावून रेवकी देवकीच्या 4000 भाविकांना शिर्डी साईंचे दर्शन घडविले. आजकालचे राजकारणी, सामाजिक नेते, प्रतिष्ठानांचे अध्यक्ष वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचे वाढदिवस साजरे करून समाजामध्ये एक वेगळा ठसा निर्माण करण्याची शैली आपल्या वाढदिवसानिमित्त वापरत आहेत. मात्र आज गेवराई तालुक्यातील बीएम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी चक्क 87 ट्रॅव्हल्स लावून रेवकी देवकीच्या 4000 भाविकांना शिर्डी साईंचे दर्शन घडविले. जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब मस्के यांनी आपल्या वाढदिवसाला शिर्डीचे साईबाबा या साईबाबाला साखळे घालण्यासाठी, शेतकऱ्यांचे दिवस चांगले येण्यासाठी चक्क अशी संकल्पना मांडलेली की 4000 भाविकांना त्यांनी मोफत शिर्डीचं दर्शन दिलेले. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, साई भक्तांना तुम्ही कशा पद्धतीने संकल्पना मांडून ही सेवा द्यावी. मी सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करत असताना मला समाज क्षेत्रातली एक चळवळ म्हणून मी त्या ठिकाणी काम करत असतो व सर्वसामान्यांच्या हातीला धावून जाणं किंवा त्यांच्या आडी अडचणी सोडवणं हा माझा सर्वप्रथम विचार व संकल्पना आहे. आणि त्याला दुजोरा म्हणून की आपण एक नवीन काहीतरी करायचं ही माझी दर प्रत्येक वर्षी प्रत्येक वाढदिवसानिमित्त माझी संकल्पना असते. आम्ही यावर्षी शिर्डी दर्शन यात्रेसाठी 7000 भाविकांना शिर्डी दर्शन यात्रा घडून आणण्याचा हा जो संकल्प राबवला त्यामध्ये आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद जनतेने दिलेला आहे. सर्वप्रथम तर त्या सर्व जनतेचे मी या ठिकाणी गेवराई तालुक्यातील त्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व आम्ही येणाऱ्या पुढच्या वर्षी पंढरपूर व तुळजापूर या ठिकाणी पण आमचा 7000 भाविकांना नेण्याचा हा संकल्प राहणार आहे. त्याला सुद्धा आमच्या 7000 सुद्धा जास्त प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. नक्कीच बाळासाहेब, पण मला असं म्हणायचं की तुम्ही शिर्डी साईबाबांना शेतकऱ्यांना दर्शनासाठी नेले, याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाढदिवसासाठी काय नियोजन केले तुम्ही उपक्रम? आम्ही रेवकी सर्कल मध्ये असे काही ठराविक असे गावं घेतलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे परंतु ते पैशाअभावी म्हणा किंवा शिक्षण साहित्याच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहतात तर त्यांना ते शिक्षण देण्याचं साहित्य हे वाटप करण्याचा सुद्धा मी प्रत्येक वर्षी मागच्या वर्षीपासून ते आणि रेवकी सर्कलमधील 2 गाव हे सो खर्चातून डिजिटल करण्यासाठी त्याला सुद्धा मी आम्ही त्या ठिकाणी मदत केलेली आहे व त्या 2 शाळा डिजिटल झालेल्या आहेत. तुम्ही एक राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर तुम्ही तुमच्या अर्धांगिनी सो पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताय, तुम्ही त्यांचं काम करताय, तर काय बघता तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने काम करणार आहे? मी राजकारणाच्या माध्यमातून म्हटलं तर सगळ्यात पहिले तर गोपीनाथ आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली व देवराचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन लाभत आहे आणि त्यालाच दुजोरा म्हणून आम्ही असे विविध नवनवीन असे उपक्रम राबवत आहेत आणि त्यातूनच जनतेची सेवा आमच्या हातून घडत आहे आणि अशी सेवा घडत राहील याची मी तुम्हाला खात्री देत आहे. धन्यवाद बाळासाहेब. आपण पाहिलंय रेवकी देवकीचे जिल्हा परिषद सदस्य बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब मस्के यांनी आपल्या वाढदिवसाला अवघ्या झावा खर्च न करता एक आगळेवेगळा उपक्रम करून थेट त्यांनी एका भक्तांना 4000 भक्तांना शिर्डी साईबाबांचं दर्शन घडवलंय आणि त्यांच्या भागामध्ये त्यांनी जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून स्वखर्चातून त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून विविध असे उपक्रमांच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा